नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेकांचं पेमें पेमेंट अजून जमा झालेलं नाही आहे याचबरोबर काहींचं पेमेंट मागील महिन्याचं जमा झालेलं आहे तर आता तुमच्या लॉग इनमध्ये पेमेंट स्टेटस कसं पाहायचं यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेच्या पोर्टलवरती यायचं आहे येथे आल्यानंतर तुमचा आय डी पासवर्ड येथे तुम्हाला युती या ऑप्शनचा वापर करून तुमचा लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर लक्षात घ्या हा तुमचा एम्प्लॉयमेंट आय डी तुमच्याकडे असेलच तर टाकून तुम्हाला अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल तर या प्रोफाईलमध्ये डाव्या बाजूला तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल कॅन्डिडेट पेमेंट स्टेटस तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येथे तुम्हाल तुम्हाला तुमच्या पेमेंट संदर्भात संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तर यामध्ये पेमेंट स्टेटसमध्ये डी सी डिस्ट्रिक्ट जर असेल तर जिल्हा लेवलला तुमचं पेमेंट जे अप्रूवमेंट आहे ते बाकी आहे त्यानंतर अप्रूव्ह फॉर पेमेंट जर अशा प्रकारचं स्टेटस जर या पेमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर तुमचं पेमेंट बँकेकडे गेलेलं आहे थोड्या दिवसामध्ये तुमचं पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशा प्रकारचा स्टेटस येथे पाहायला मिळेल त्याचबरोबर येथे पाहू शकता की तुम्हाला कॅन्डिडेट पेमेंट त्यानंतर कॅन्डिडेटचं नाव जॉईन डेट त्यानंतर वर्किंग डे किती आहेत त्यानंतर प्रेझेंट डे किती आहेत अॅबसेंट डे किती आहेत असा संपूर्ण स्टेटस येथे पाहायला मिळेल तर यामध्ये पाहू शकता की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डिस्बर्समेंट स्टेटस तुम्हाला चेक करायचा याचमध्ये डिस्बर्समेंट स्टेटस पेड असेल आणि तसेच अप्रूव्हमेंट स्टेटस आणि डिस्बर्समेंट रिमार्क जर सक्सेस असेल तर तुमचं पेमेंट येत्या काही दिवसामध्ये जमा होईल असा प्राप्त होतो आणि याचवर पाहू शकता की ए सी डिस्ट्रिक्ट म्हणजे जर अशा ठिकाणी डिस्बर्समेंट स्टेटसमध्ये जर रिमार्क असेल तर जिल्हा लेवलला तुमचं पेमेंट अप्रूव्हर बाकी आहे त्यानंतर डी सी अप्रुव्हमेंट जर अशा प्रकारचा ऑप्शन असेल तर डिव्हिजन लेवलला तुमचं पेमेंट अप्रूव होणं बाकी आ, तर याचबरोबर अप्रूव्ह फॉर पेमेंट जर अशा प्रकारचा ऑप्शन असेल तर तुमचं पेमेंट हे बँकेकडे गेलं आहे काही दिवसामध्ये तुमचं पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर यामध्ये डिस्बर्समेंट स्टेटसमध्ये रिमार्क पेड असे येत असेल तर येत्या काही दिवसामध्ये तुमचे पैसे तुमच्या आदर्शलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर याचबरोबर तुम्ही तुमच्या नावाने देखील तुमच्या प्रत्येक महिन्याचं किती पेमेंट स्टेटस आहे ते तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये किती पेमेंट जमा झालेला आहे किती पेमेंट येणार आहे अशी संपूर्ण माहिती पोर्टलवरती चेक करू शकता बहुतेक जे कॅन्डिडेट आहे त्यांचा अजून पेमेंट जमा झालेलं नाही आहे तर प्रकारे सर्वच कॅन्डिडेटने संपूर्ण माहिती चेक करायची आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर